की या देशाचं संरक्षणाच्या बाबतीत काही शंका जर उपस्थित होत असतील किंवा जनतेच्या मनामध्ये शंका असतील तर त्या आपण विचारल्या पाहिजे, त्याचे उत्तर देण्याची जबाबदारी ही केंद्र सरकारची आणि माननीय पंतप्रधानांची आहे। असं असताना या सगळ्या गोष्टीला बगल देण्याचा प्रयत्न हा केंद्र सरकारकडून होतो आहे। स्पष्ट उत्तर देण्याऐवजी जनतेचं लक्ष दुसरीकडे विचलित कसं होईल असा प्रयत्न ते करतायत। आणि म्हणून हे जे प्रश्न आमचे आहेत संरक्षणाच्या बाबतीतले, आपल्या सीमेच्या रक्षणाच्या बाबतीतले, आमच्या जवानांच्या बलिदानाच्या बाबतीतले, हे प्रश्न हा काँग्रेस पक्ष सातत्यानं विचारत राहणार आहे, उत्तर मागत राहणार आहे, हे मी या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगेल। खरं म्हणजे याबरोबरच आणखी काही अत्यंत महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत, ते म्हणजे माननीय पंतप्रधानांचा जो फंड आहे, ह्याच कुरबुरी सुरू असताना या माननीय पंतप्रधानांच्या फंडामध्ये हुवाई कंपनी, टिकटॉक कंपनी, त्याचबरोबर पीटीएम, झिओमी, ओपो या विविध कंपन्यांनी निधी दिला काय, त्यांनी स्पष्ट केलं पाहिजे। हा प्रश्न आहे आमचा की आपल्या पंतप्रधान फंडाला किंवा पीएम केअर फंडाला हा निधी आला आहे काय, हा आमचा प्रश्न आहे। जे स्पष्ट असेल ते त्यांनी सांगावं, आणि आला असेल असा निधी तर हा निधी आला काय, त्याचा हिशोब काय, हा निधी आला कसा, यामधली हुवाई जी कंपनी आहे ती तिने 7 कोटी दिली अशी चर्चा आहे, आणि ही वादग्रस्त कंपनी आहे तिचा आणि चीनचे जे लष्कर, चीनचे लष्कर पीपल्स लिबरेशन आर्मीचा संबंध आहे असं मानलं जातं, याची वस्तुस्थिती काय। जर ही शंका जनतेच्या मनामध्ये आली असेल तर त्याचं उत्तर दिलं पाहिजे, जे असेल ते स्पष्टपणे त्यांनी सांगावं। आणि म्हणून काँग्रेस हे प्रश्न उपस्थित करत राहणार आहे, जे या भारतीय जनतेच्या मनामध्ये आहेत त्याचं स्पष्ट उत्तर हे मागत राहणार आहोत आम्ही, आणि हे दिलं पाहिजे, कारण हे आमच्या सीमेशी, आमच्या संरक्षणाशी, भारताच्या स्वातंत्र्यतेशी हे निगडीत आहे, आणि लोकशाहीचा हा आमचा अधिकार आम्ही बजावत राहणार, हे प्रश्न आम्ही विचारतच राहणार।